पाहिजे. आज मी केंद्रीय मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी यांची भेट घेतली आणि विशेषतः धारावी रीडेव्हलपमेंट करता रेल्वेची जी जागा महाराष्ट्र सरकारला हवी होती त्या संदर्भात आमचा पाठपुरावा चालू होता आणि आज त्याचा डेफिनेटिव्ह अग्रीमेंट साईन होऊन आज तो आम्ही एक्सचेंज केला आणि आता ही जागा धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट करता महाराष्ट्र सरकारला मिळाली. मी त्याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींचे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजींचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे मागच्या काळात ते जेव्हा आले होते त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी त्यांना ही विनंती केली होती की आपण अति तत्काळ आम्हाला ही जमीन द्यावी आणि त्यांनी अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी पूर्ण केलं आणि आता धारावीच्या पुनर्विकासामधल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत. आम्ही त्याची निविदा देखील काढलेली आहे आणि मला विश्वास आहे की गेले 25 वर्ष जे स्वप्न आपण पाहत होतो ते निश्चितपणे आता पूर्ण होईल. यासोबत त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा झाली ज्याच्यामध्ये विशेषतः आपला जो नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेसवे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने, तर तो नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस लँड ॲक्विजिशन केलं त्याचवेळेस रेल्वेकरता आपण जागा सोडली आहे आणि मागच्या काळात रावसाहेब पाटील दानवे आणि आम्ही असा निर्णय घेतला होता की याच्यावर हायस्पीड रेल्वे आपण सुरू केली पाहिजे. आज त्याही संदर्भात चर्चा झाली आणि 68% जमीन ही ऑलरेडी ॲक्वायर्ड आहे, फक्त 32% जमीन ॲडिशनल लागणार आहे आणि म्हणून त्याचंही काम आता सुरू करावं आणि त्यासंदर्भात DPR नीट तयार करावा आणि त्यासोबत असंही आम्ही निर्णय केला की या ठिकाणी हायस्पीड रेलसोबत हायस्पीड कार्गो रेल देखील आपण सुरू करावी, तर त्याही संदर्भातली अभ्यास आणि त्याची देखील पुढची तयारी ही आम्ही करणार आहोत. यासोबत एक अजून आम्ही मागणी केली होती, आमचे खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर असतील किंवा आमच्या आमदारांनी मागणी केली होती आणि मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी लिहिलं होतं आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की मुंबई ते सोलापूर वंदे मातरम एक्सप्रेस आपण सुरू करा. आज त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे आणि मुंबई टू सोलापूर आता वंदे मातरम एक्सप्रेस ही ते सुरू करणार आहेत. त्याच्यामुळे खूप फायदा सर्वांना होईल आणि अतिशय कमी वेळात सोलापूरहून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर जाता येईल. एक अजून महत्त्वाच्या विषयावर माझी त्यांची चर्चा झाली, तो विषय म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल. त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील मला या संदर्भात फोन केला होता, परंतु त्याच्यामध्ये ते जे काही प्रपोजल आहे हे प्रपोजल ॲट ग्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या स्पीडनी गाडी ॲट ग्रेड नेणं हे जरा कठीण जाईल आणि म्हणून मग त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि रेल कम रोड अशा प्रकारचं जर आपण प्रपोजल तयार केलं तर फास्ट ट्रेन ही आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल आणि मग त्याच्यामध्ये ते अडथळे देखील येणार नाहीत, कारण ॲट ग्रेडमध्ये आपण ज्यावेळेस त्याच्यावरनं जनावर जाण्याचा भीती असते किंवा तिथे कम्युटेशन होण्याची भीती असते, तर त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची मी स्वतः चर्चा करणार आहे आणि रेल कम रोड अशा प्रकारे जर ते प्रपोजल तयार केलं तर त्याला गती देता येईल असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे तो देखील बदल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यासोबत आज त्यांनी एक अतिशय चांगली खुशखबरी देखील मला दिली आणि त्यांनी मला नागपूर रेल्वे स्टेशनचं जे काही रिडेव्हलपमेंट होणार आहे तर त्याचा 472 कोटीचं टेंडर काढलं होतं, आज त्याचा वर्क ऑर्डर त्यांनी दिला आहे, त्याची प्रत त्यांनी मला त्या ठिकाणी भेट स्वरूप दिली आणि मी त्याही करता त्यांचे आभार मानतो. माननीय गडकरी साहेबांनी देखील त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि नागपूर रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं 472 कोटीचं टेंडर अवॉर्ड झालं आणि आज त्याचंही त्यांनी मला वर्क ऑर्डरची कॉपी दिली आहे. तर मला असं वाटतं की अतिशय फ्रुटफुल अशा प्रकारची बैठक त्यांच्यासमोर झाली. मी माननीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर श्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्याशी देखील भेट घेतली, कारण आपल्याला कल्पना असेल की मुंबईमध्ये जी एअर इंडियाची बिल्डिंग आहे ती एअर इंडियाची बिल्डिंग ही ज्यावेळेस त्यांनी
डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये विकायला काढली तर मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना प्रस्ताव दिला होता की महाराष्ट्र सरकारला आपण ही त्या ठिकाणी द्यावी, प्रायव्हेट पार्टीला विकायची ऐवजी आम्ही ती घेण्याकरता तयार आहोत, कारण आमचे अनेक ऑफिसेस बाहेर आहेत आणि आज मंत्रालय किंवा मंत्रालय अनेक्स इथे देखील आमच्याकडे जागा नाही आहे, त्यामुळे ही बिल्डिंग आम्ही घ्यायला तयार आहोत। काही कारणाने त्यावेळेस ते होऊ शकलं नव्हतं, मग पुन्हा आम्ही पत्रव्यवहार चालू केला। आता मध्यंतरी त्यांच्याशी चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी सकारात्मकता दर्शवली होती तर म्हणून आज त्याची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आमच्याकडे आता दोन बीड आहेत, आरबीआय आणि आरबीआय विकत घेऊ इच्छित आणि महाराष्ट्र सरकार, पण आम्ही महाराष्ट्र सरकारला प्रिफरन्स देऊ आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही ती बिल्डिंग द्यायला तयार आहोत। त्यामुळे आता त्यांचे विभागाचे अधिकारी आणि आमचे चीफ सेक्रेटरी हे त्यासंदर्भात सगळ्या चर्चा करतील आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनं ती बिल्डिंग महाराष्ट्र सरकार घेईल। राज्यातल्या अनेक भागामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी आज विरोधी पक्षाने केली। असं आहे की पहिल्यांदा तर जिथे जिथे अतिवृष्टी झाली त्या त्या ठिकाणी आमच्या सरकारनं तातडीनं मदत केली आणि एनडीआरएफच्या नॉर्मच्या दुप्पट मदत आम्ही केली। एवढंच नाही तर जे नियमात बसत नव्हते पण सातत्याच्या पावसाने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांनाही आम्ही मदत केली आणि शेतकऱ्यांमध्येही भावना आहे की दोन वर्ष पाऊस पडत होता पण आम्हाला मदत मिळाली नाही, यावेळेस मात्र वेळेत आम्हाला मदत मिळाली। आता हेही खरं आहे की त्यानंतर पुन्हा आत्ता गेल्या आठवड्याभरात 15 दिवसात पुन्हा पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान पुन्हा झालेलं आहे, म्हणजे जे शेतकरी मागच्या वेळेस त्यांचं पीक उभं होतं त्यावेळेस त्यांच्या भागात पाऊस तेवढा पडला नव्हता, हा नव्याने पाऊस पडला आणि त्यांची उभी पिकं ही त्या ठिकाणी नष्ट झाली आहे। त्यासंदर्भात कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत की तात्काळ याचे पंचनामे करा आणि त्यांनाही तात्काळ मदत राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल। सर, पुण्यासारख्या शहरामध्ये वारंवार पाऊस पडतोय, काल रात्री भयानक असा पाऊस झालेला आहे, महापालिकेत भाजपची सत्ता आहे, टीका करतात विरोधक, नेमकं पुण्यासाठी काय प्लॅन आखते राज्य सरकार? पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण हे तितकंच खरं आहे की जो पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे। पण आपण जर बघितलं तर काल पडलेला पाऊस हा गेल्या 10 वर्षातला सगळा रेकॉर्ड म्हणून एका रात्रीत म्हणजे 24 तासात पडलेला हा सगळ्यात जास्त पाऊस आहे आणि तो 100 वर्षातला जो रेकॉर्ड आहे त्याच्यात थोडा कमी आहे। आता इतका पाऊस पडल्यानंतर कुठेही आपण ज्यावेळेस पाण्याचा निचरा करण्याकरता स्ट्रॉंग वॉटर ड्रेन हे डिझाईन करतो त्यावेळी त्याचा विचार केलेला नसतो आणि हे काही डिझाईन भाजपची सत्ता 5 वर्षापूर्वी आली तिथे, हे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन हे 40 वर्षापूर्वी त्या ठिकाणी बनलेलं आहे। पण निश्चितच आता ही परिस्थिती बघितल्यानंतर अशाही परिस्थितीमध्ये लवकर ड्रेनेज झालं पाहिजे या दृष्टीनं याच्यापुढे काळजी घेण्याचा प्रयत्न महानगरपालिका निश्चितपणे करेल आणि तशा प्रकारचं डिझाईन देखील तयार करेल। सर, एक राजकीय प्रश्न असा आहे, राष्ट्रवादी हे विरोधकांचं पुढचं टार्गेट आहे, म्हणजे पवार घराण्यामध्ये दोन गट पाडण्याचं किंवा राष्ट्रवादीमध्ये दोन गट पाडण्याचा एक भाजपचा प्लॅन आहे किंवा विरोधकांचा प्लॅन आहे असा एक आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। सर, की अशा प्रकारे स्वतःचं महत्व वाढवून घेण्याकरता वेगवेगळे आरोप केले जातात, त्या प्रत्येक आरोपाला थोडे उत्तर द्यायचं असतं। समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दिवाळीच्या आधी होईल अशी चर्चा होती, काय नेमकी स्थिती असेल आणि पंतप्रधान स्वतः? दिवाळीच्या आधी होईल असं मला वाटत नाही, पण ते लवकरच आम्ही करणार आहोत आणि पंतप्रधानांच्या हस्तेच करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंतप्रधानांना विनंती केली आहे, पंतप्रधानांकडनंही त्याबद्दल सकारात्मक आम्हाला संदेश आलेला आहे। आता तारीख ठरवायची आहे, ती तारीख ठरवून आम्ही करतो। काँग्रेसची एक भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येते, त्या यात्रेमध्ये सर पवार आणि ठाकरे म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया? याचा अर्थ भारत जोडोपेक्षा विरोधी पक्ष जोडो अशा प्रकारची यात्रा ही दिसते आहे, पण त्यांनी किती विरोधी पक्ष जोडले तरीही भारताचा विश्वास हा मोदीजींवर असल्यामुळे शेवटी मोदीजीच निवडून येणार, त्यांच्या नेतृत्वातच सरकार तयार। नाराजी मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये नाराजी असं बोललं जातंय, काय नक्की याच्यामध्ये? मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत काही पत्रकारांना उद्योगच उरलेला नाही किंवा त्यांना मला असं वाटतं विपरीत बातम्या मिळत नाहीत, त्यामुळे अशा मजेदार बातम्या ते तयार करतायत। मी आणि मुख्यमंत्री दोघांनी या बातमीचा खूप आनंद घेतलेला आहे, आम्ही मनापासून याच्यावर हसलेलो आहोत। यापेक्षा जास्त असल्या
फॅक्टरीतनं तयार झालेल्या बातम्यांवर काय आपण त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची?